हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागात आपण कोतवाल भरती 2023 मराठी व्याकरणावरील वाक्प्रचार हा भाग पाहणार आहोत. परीक्षेला नेहमी विचारले जाणारे 50 महत्त्वपूर्ण वाक्प्रचार आपण आता पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा. बेत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ योजना आखणे असा होतो. आता अलीकडेच सगळ्याच स्पर्धा परीक्षांच्या डेट डिक्लेअर झाल्या आहेत, त्यामुळे स्टुडंट स्टडी करण्याचा बेत आखत आहेत, म्हणजे योजना करत आहेत. पुढील वाक्प्रचार आहे अंमलात आणणे. या वाक्प्रचाराचा अर्थ कारवाई करणे असा होतो. विरस होणे या वाक्प्रचाराचा अर्थ निराश होणे, उत्साह भंग होणे असा आहे. काळजी घेणे म्हणजे आस्था असणे, चिंता वाहणे. बाहू स्फुरण पावणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्फूर्ती येणे असा आहे. पाळत ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ लक्ष ठेवणे असा आहे. व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ मर्यादा घालणे. प्रतिबंध करणे या वाक्प्रचाराचा अर्थ अटकाव करणे असा आहे. बस्तान ठोकणे म्हणजे मुक्काम ठोकणे. आभाळाला कवेत घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ मोठे काम साध्य करणे असा आहे. धिंडवडे निघणे या वाक्प्रचाराचा अर्थ फजिती होणे. पोटात ठेवणे याचा अर्थ गुप्तता ठेवणे असा आहे. डोळे लावून बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप वाट पाहणे असा आहे. मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ उगीच एट दाखवणे असा आहे. कुणकुण लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ चाहूल लागणे असा आहे. दगड टाकून पाहणे याचा अर्थ अंदाज घेणे. लोटांगण घालणे याचा अर्थ शरण जाणे. उपरती होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पश्चाताप होणे असा आहे. खपणे या वाक्प्रचाराचा अर्थ कष्ट करणे किंवा झिजणे असा आहे. बतरबाळ्या होणे म्हणजे चिंद्या होणे, नासधूस होणे. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ विश्वासघात करणे असा होतो. पानउतारा करणे म्हणजे अपमान करणे. शब्द लावणे म्हणजे दोष देणे. हात कापून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ लेखी करार करून घेणे असा होतो. दुधात मीठ कालविणे या वाक्प्रचाराचा अर्थ एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. पायरीने ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ योग्यतेने वागविणे असा आहे. आड रानात शिरणे म्हणजे मुद्द्याला सोडून जाणे किंवा मुद्द्याला सोडून बोलणे. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ गर्भश्रीमंत असणे असा आहे. मूग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ न बोलता अपमान सहन करणे असा आहे. कापरे सुटणे म्हणजे घाबरल्यामुळे थरथरणे. गोकमपट्टी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे असा आहे. तोंड देणे म्हणजे मुकाबला करणे किंवा सामना करणे. प्रचारात आणणे म्हणजे जाहीरपणे माहिती देणे. धडपड करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप कष्ट करणे. लवलेश नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ जराही पत्ता नसणे किंवा जराही न उरणे. पसंती मिळणे म्हणजे अनुकूलता लाभणे. प्रभावित होणे म्हणजे छाप पडणे. सूड घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ बदला घेणे.
ठाण मांडणे म्हणजे एका जागेवर बसून राहणे. छातीत धस्स दिशी गोळा येणे या वाक्प्रचाराचा अर्थ अचानक खूप घाबरणे असा आहे. प्रघात पडणे म्हणजे रीत असणे. वणवण करणे म्हणजे खूप भटकणे. झुंज देणे याचा अर्थ लढा देणे किंवा संघर्ष करणे असा आहे. वजन पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ प्रभाव पडणे असा आहे. भ्रमण करणे या वाक्प्रचाराचा अर्थ भटकंती करणे असा आहे. मतिगुंग होणे म्हणजे आश्चर्य वाटणे. ललकारी देणे याचा अर्थ जयघोष करणे. अभंग असणे म्हणजे अखंड असणे. पदरी घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्वीकार करणे असा आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.